नमस्कार. आता आपण पाहणार आहोत पालकांनी पाळावयाचे नियम. पालकांनी आपल्या मुलांसोबत रस्त्यावर पायी चालताना कोणते नियम पाळले पाहिजेत हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. लहान मुले ही मोठ्यांनी केलेल्या कृतीचे अनुसरण करतात, त्यामुळे पालकांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळणे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांना कोणते नियम सांगितले पाहिजे हे पाहूया. पालकांनी सर्वप्रथम आपल्या मुलांना रस्ता ओलांडत असताना सावध राहण्यास तसेच उजवीकडे व डावीकडे पाहण्यास सांगितले पाहिजे. पुढचा नियम आहे, पालकांनी आपल्या मुलांना फक्त फुटपाथवरून चालण्यास सांगावे आणि ज्या ठिकाणी फुटपाथ उपलब्ध नसेल त्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्यास सांगावे. पालकांनी आपल्या मुलांना रस्त्यावरती खेळण्यासाठी परवानगी देऊ नये, ज्या ठिकाणी खेळण्याचे मैदान असेल त्याच ठिकाणी खेळण्यासाठी सांगावे. पुढचा नियम आहे, पालकांनी आपल्या मुलांना सिग्नलच्या रंगाचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. जसे लाल म्हणजे थांबा, हिरवा म्हणजे पुढे जा आणि पिवळा म्हणजे वाट पहा. तसेच रोड सेफ्टीचे इतर चिन्ह आणि सिग्नलच्या प्रासंगिकतेची माहिती समजावून सांगावी. रस्त्यावर पायी चालत असताना पालकांनी आपल्या मुलाचा हात सोडू नये. तर आतापर्यंत पाहिलेले नियम पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगावे, ज्यामुळे रस्त्यावर पायी चालताना होणारे अपघात आपण टाळू शकतो.